हिंदू सूर्य महाराणा प्रताप की जय, बजरंग बली की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय, मौलवी ज्ञानेश्वर महाराज की जय। आमचे एकही मजूर नाही आमच्याकडे, सगळे स्वयंसेवक आहे, स्वतः सहकार्य करतात, असे निघतात बाहेर कामाला, कुठल्याही गोष्टीची गरज नाही, फक्त माऊलीच्या सोहळ्याची गरज आहे, फक्त माऊलीला भेट देण्यासाठी जायचं आहे आम्हाला, बस आमची एवढी एक इच्छा आहे, माऊली दर्शन झालं का आम्हाला एक समाधान वाटतं, आम्हाला खूप छान वाटतंय, मुलं बाळांना सगळ्यांना घरी आनंदी सोडून आता आम्हाला मजा वाटते आधीच। रामकृष्ण हरी माऊली जय हरी। संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये लाखो वारकरी सहभागी झालेले आहेत। माऊलींचा पालखी सोहळा आज बरड मुक्कामाहून नात्यपुते मुक्कामाकडे मार्गस्थ झालेला आहे। दरम्यान आपण सध्या सिंगणापूर फाटा या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी नाशिक जिल्ह्यातील विंचूर गावातील हे वारकरी भाविक हे आता या ठिकाणी वारकऱ्यांना अन्नदानाची सेवा करत आहेत। या गावातील 85 नागरिक या ठिकाणी आलेले आहेत, तसेच 25 क्विंटल आटा या मार्फत हे भाविक वारकरी हे वारकऱ्यांना भोजनाची सेवा देत आहेत। काय सेवा आहे, किती वर्षापासून ही सेवा सुरू आहे आणि त्यांचा काय भाव आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात, शिवाय 0 प्रोसेसिंग फी। तर मित्र त्वरा करा आणि गोल्ड लोनसाठी बँक ऑफ महाराष्ट्र .in वर लगेच अर्ज करा। बँक ऑफ महाराष्ट्र। 19 वर्ष झाले आम्हाला आता आमचे 19 वर्ष आहे। आमचे रोजची 4 क्विंटलची पुडी भाजी चालतीये। आमचे 85 जण सर्व आहे। आमचे एकही मजूर नाही आमच्याकडे, सगळे स्वयंसेवक आहे, स्वतः सहकार्य करतात, असे निघतात बाहेर कामाला, कुठल्याही गोष्टीची गरज नाही, फक्त माऊलीच्या सोहळ्याची गरज आहे, फक्त माऊलीला भेट देण्यासाठी जायचं आहे आम्हाला, म्हणजे इतकी स्फूर्त राहते आमचीवाली, कधी माऊली सोहळ्यामध्ये जाऊ, कधी माऊलीच्या सोहळ्यात जाऊ, बस आमची एवढी एक इच्छा आहे, माऊली दर्शन झालं का आम्हाला एक समाधान वाटतं, इतकं समाधान वाटतं का, परत असं वाटतं का परत आपण माऊलीच्या सोहळ्यामध्ये गेलं पाहिजे, परत सोहळ्यात गेलं पाहिजे। तसंच आम्हाला तुकाराम महाराजच्या सोहळ्यात बोललं, त्र्यंबकेश्वरच्या बी सोहळ्यामध्ये बोललं का, तुम्ही एवढं जर करतात आमच्यासाठी पण करा काहीतरी, आपले नाशिक जिल्ह्यातले निवृत्तीनाथ महाराज पण आहे त्यांच्या पण साठी या। पण आता कसं आहे, आमची जी टीम आहे, आमची परंपरा 19 वर्षापासून जी चालत आलेली आहे, आता जी परंपरा जी आम्हाला सोडता येते ना, वारकऱ्यांना माहीत झाले यांचे विंचूरदारांचे ठेपे कुठं कुठं आहे, काय काय कुठं आहे, तर बरोबर आमच्याकडे 4 किलोमीटरपर्यंत लाईन लागते आमच्याकडं। आमच्याकडं 20 पोते गहू असतो, 40 कट्टे बटाटे असतात, 75 डबे तेलाचे असतात आणि मग इतर मटेरियल सर्व असतं। एवढा सर्व सामान आम्हाला गावकरी आम्ही एकत्र मंडळाकडे करतो। उपक्रम हा 19 वर्ष आमच्या उपक्रमाला झालेले, रोजचं 4 क्विंटलची पुडी वाटल्या जाते, रोजचं सकाळी 7 चालू होतं, माऊलीचा 16 जायपर्यंत चालू असतं। पहिलंच वर्ष आहे पण आमच्या गावातून 18 वर्षापासून ही सोहळा चालू आहे। आम्ही पण यावेळेस त्या सोहळ्यामध्ये भाग घेऊन पाहिलाय, पण आम्हाला खूप छान वाटतंय, मुलं बाळांना सगळ्यांना घरी आनंदीत सोडून आता येईल, आम्हाला मजा वाटते आधी ते छान वाटतंय खूप। रोज सकाळी 7 उठून बटाटे वगैरे सगळ्यांनी व्यवस्थित काम करून, कोणी पुरी पीठ मळायचं, कोणी बटाटे सोलायचे, कोणी भाजी करायची, असं प्रत्येक जणांनी एक एक काम निवडून घ्यायचं। आता आम्ही भरपूर जणी आलेले, 32 जणी आलेले, म्हणजे खूप आनंद वाटलाय, अजूनपर्यंत माहिती नव्हतं पण आता खूप एन्जॉय वाटतंय, पुढच्या वर्षी 100% येणार म्हणजे येणार। अशा प्रकारे वारीच्या वाटेवर हे अनेक भाविक हे माऊलींची सेवा करत असतात, वारकऱ्यांमध्येच माऊलींचं रूप पाहून त्यांची सेवा करत असतात। आता आपण जे पाहिलं हे नाशिक जिल्ह्यातील भाविक आहेत, जय बजरंग मंडळाचे आणि विंचूर ग्रामस्थ ही सेवा देत आहेत। अशा प्रकारे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील संपूर्ण अपडेट्स आपण पाहणार आहोत। तुर्तास धन्यवाद। प्रीतम पुरोहितसह ज्ञानेश्वर फड, डिजिटल प्रभात, नातेपुते।